प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आमदार गोपीचंद पडळकर आणि पोलिसांच्या झटापट. विधिमंडळाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि पोलिसांच्या झटापट झाली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पारंपरिक वेशभूषेत ढोल बडवत निघाले होते. पाठीमागे आरक्षण मागणीचे फलक लावले होते. त्यांना विधिमंडळ आवारातच अडवण्यात आले. पोलिसांनी त्यांना अडवून हे साहित्य घेऊन जाता येणार नाही अशी भूमिका घेतली. तर मला अडवू नका, मला हात लावू नका, मला सरकारला माझ्या भावना सांगायच्या आहेत अशी भूमिका पडळकर यांनी घेतली असता पोलीस व त्यांच्यात हुज्जत आणि झटापट झाली. तुम्ही टिपऱ्याला हात लावू नका. पोलीस अधिकारी आहे इथला विचारतोय. हात बोलणं नव्हते का तुम्ही? कसा निघालताय? थांबा ऐका, आता सगळ्या विधानमंडळाच्या पायरीवरती बोलून तुम्ही माझ्या काढू नका. तुम्ही कारण नसताना मला तुम्ही हे करू नका. प्लीज विनंती आहे तुम्हाला, विनंती आहे तुम्हाला, आमची विनंती आहे तुम्हाला, आमची विनंती आहे तुम्हाला. तुम्ही काढू नका, काढू नका. तुम्ही काढू नका सांगतोय, कारण नसताना तुम्ही कटू नका. ते काही मागण्या नाहीत का? बोर्डात नव्हते का? हात बोर्ड नव्हते का? हात बोर्ड नव्हते का? तुम्ही कसा निघालताय? आता सगळ्या विधानमंडळाच्या पायरीवरती बोर्ड घेऊन बसले होते का नाही सगळे? तुम्ही माझ्या बोर्ड काढू नका. तुम्ही बोर्ड काढू नका साहेब, तुम्ही बोर्ड काढू नका, तुम्ही बोर्ड काढू नका. जोर लावू बोर्ड तोडू नका. माझ्या भावना सरकारला कळू द्या. तुम्ही दादागिरी करू नका. तुम्ही आंदोलन करण्यासाठी आले होते बघा. मी इथं समाजासाठी आंदोलन करतोय, पोलीस दादागिरी करताय, मी काही दंगा न करता हे आंदोलन करत होतो. असं असताना पोलीस माझ्याशी हुज्जत घालत आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. महाराष्ट्रातले जे वंचित घटक आहेत या वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे. मॅडम, हो मॅडम, तुमचं चला.
बोर्ड तोडू नका, माझ्या भावना सब सरकार कळू द्या, कोणी दादागिरी करू नका साहेब, कोणी दादागिरी करू नका हे बघा, मी तो समाजासाठी आंदोलन करतोय, पोलीस दादागिरी करतायत, मी काही दंगा न करता हे आंदोलन करत होतो, असं असताना पोलीस माझ्याशी। अखेर पळकरांच्या कडील बॅनर व ढोल काढून घेण्यात आले, काही काळ झटापट झाल्याने विधिमंडळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते। आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका, आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली।